सभा होतात त्याला आता लोक प्रतिसादही देत नाही आहे. आणि महाराष्ट्र जनतेने ठरवलेलं आहे की भाजपला आता सत्तेचा जो माज आलेला तो उतरवायचा. भाजपला सत्तेचा माज आलाय, तो माज उतरवायचा असं नाना पटोले यांनी सांगितलंय. योगीची सभा घ्या नाही कोणाचीही सभा घ्या, तुमचा माज पब्लिक उतरणार असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. भाजप आता संपणाऱ्या अवस्थेमध्ये महाराष्ट्रात आलेला आहे. यांच्या नेत्यांच्या ज्या सभा होतात त्याला आता लोक प्रतिसादही देत नाही आहे. आणि महाराष्ट्र जनतेने ठरवलेलं आहे की भाजपला आता सत्तेचा जो माज आलेला आहे तो उतरवायचा. त्यामुळे योगीची सभा घ्या की कोणाची सभा घ्या. आणि त्याच्यामुळे आज भाजपमधले अनेक लोक, मी काल धामण आपल्या खामगावला होतो, खामगावला पण मी अनेक भाजपचे लोक कर्मठ कार्यकर्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज पण अकोल्यामध्ये अनेक भाजपचे नेते काँग्रेस आणि आमच्या सहकारी पक्षामध्ये करतात प्रवेश करतात. त्यामुळे भाजप आता ही मुठभर लोकांची राहिली हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून असंख्य लोक आज महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताना आपण पाहतो आहे. मी काल पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं येणार.